एका फायरिंग अटेम्प्टेड फायरिंग ची घटना झाली होती, मिस फायर. एक धीरज अरगडे नावाचे एक व्यावसायिक होता, त्यांच्याकडे दोन स्विगीचे टी शर्ट घालून आरोपी आले होते आणि त्यांनी फायरिंग केला होता. मिस फायर झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची त्याचे शिवाजीनगर येथे अटेम्प्ट टू मर्डर आणि आर्म्स ऍक्टचे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचे तपास क्राईम ब्रांच कडे वर्ग करण्यात आला होता. ते क्राईम ब्रांचचे पथकांनी तपास करून या प्रकरणात प्रत्यक्ष फायरिंग मध्ये सहभागी तीन आरोपी यांना अटक केले आणि अधिक विचारपूस मध्ये दोन लोकांनी त्या शूटर्सला सुपारी दिल्याची बाबी समोर आली आणि पुढचे तपासामध्ये जे विक्टिम जे फिर्यादी होता त्यांचे वडिलांनी या हा सदर सुपारी 75 लाख रुपयामध्ये दोन आरोपीकडे दिले होते आणि दोन आरोपींनी जे शूटर्स जे होते त्यांच्याकडे हे सुपारी खाली दिली होती. ही सुपारी देण्याची प्रकरण हे जानेवारीचे लास्ट वीकचे सुमारास झाली होती आणि त्याचे नंतर शार्प वेपननी 10 फेब्रुवारीला एक अटेम्प्ट चतुर्सिंगीचे हद्दीत घडला होता. त्या चतुर्सिंगीचे हद्दीत हे घटना त्यावेळी अनडिटेक्ट राहिला होता आणि नंतर हे 16 एप्रिल रोजी जे अटेम्प्टेड फायरिंगची घटना घडली होती त्याचे नंतर ही बाब समोर आलेली आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपी इन्क्लुडिंग जे विक्टिमचे जे फिर्यादीचे फादर आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि तपास पुढचे तपास क्राईम ब्रांच करत आहे. याचे मध्ये जे सुपारी जे दिला होता वडिलांनी जे ज्यांना दिला होता त्यांनी काही दुसरा लोकांना पण ते प्रयत्न करत होते अशा प्रकारचे सुपारी हँड ओव्हर करण्यासाठी, परंतु ते त्यांना सक्सेस मिळाला नव्हता. ही उत्कृष्ट कामगिरी क्राईम ब्रांचनी केलेली आहे. यामध्ये पुढचे तपास सुरू आहे. सदर प्रकरणात आरोपीचे 5 रेकॉर्ड पण आहे. या केसमध्ये MCOC अंतर्गत कलम अप्लाय होतील किंवा कसे याच्याबद्दल एक्सप्लोर आम्ही करत आहे. त्याचे कौटुंबिक वादामुळे काही फिर्यादी त्यांची पूर्वीची पत्नी नंतरची काही त्यांचे कौटुंबिक इश्यूज वर वडिलांसोबत नेहमी वाद व्हायचे आणि प्रॉपर्टीचे जे पुढे हेअर लीगल हेअरशिप त्याच्यामध्ये काही डाऊट काही अडचण येण्याची वडिलांना संभावना वाटत होता आणि नेहमी त्यांचे भांडण घरात व्हायचे अशा प्रकारचे प्राथमिक तपासात विचारपूस मध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. परंतु याचे इतर पुढे कस्टोडियल इंटरोगेशन चालू राहणार आहे. आज त्यांना PCR साठी क्राईम ब्रांचची टीम कोर्टात प्रोड्यूस करत आहे. 75 लॅक्स पैकी 20 लॅक्स ची पेमेंट ज्यांना सुपारी दिली होती त्यांना ते पैसे पेमेंट केला होता आणि त्यांनी जे शूटर्सला 5 लाख रुपयाची पेमेंट झाली होती. शूटर्सचे आधीचे रेकॉर्ड आहे जसं मी सांगितले, पूर्वीचे गुन्हा त्यांच्यावर आहे आणि राजीव आय एम इन अ मध्ये दोन लोक मध्ये होते, ते दोन लोकांना पण अटक करण्यात आलेली होती. ते वडिलांनी 75 लाख ची सुपारी दोन लोकांना दिली होती. दोन लोक वेगवेगळे लोकांकडून ही करायची एक्सप्लोर करत होते. चतुर्सिंगी ला 10 फेब्रुवारीचे सुमारास एक अटेम्प्ट याच आरोपी कडून झाली. ती वेपन प्रोक्युअर करून राजीव आय एम इन इन अ प्रेस कॉन्फरन्स, आय जस्ट कॉल यू बॅक इन 10-15 मिनिट्स. येस, आय जस्ट कॉल यू बॅक. युअर स्टे अँड एव्हरीथिंग हॅज बीन डन. जस्ट आप अपना ट्रॅव्हल डिटेल्स मेको भेज देना अँड देन वील मीट ॲट रेस कोर्स. हां सॉरी.
राजीव, आई विल जस्ट टॉक टू यू इन 15-20 मिनट्स एंड देन वी टाई अप फॉर डे आफ्टर एवरीथिंग राइट. थैंक यू. सॉरी. त्यावेळी गुन्हा डिटेक्ट झाला नव्हता, प्रयत्न स्थानिक पोलिसांकडून करण्यात आला होता परंतु ते त्यावेळी डिटेक्ट झाला नव्हता. या केसचे पण प्राथमिक तपास ज्या जोपर्यंत पोलीस स्टेशन करत होते ज्यावेळी हे घटना घडली त्यावेळी परत चतुर्सिंगीचे केसवर लक्ष घालण्यात आला की सेमच गँग आहे की वेगळा गँग आहे, परंतु त्यामध्ये पण काही निष्पन्न होत नव्हता. क्राईम ब्रांचला म्हणून ते तपास शिवाजीनगरचे तपास क्राईम ब्रांचला हँडओव्हर करण्यात आला होता आणि क्राईम ब्रांच कडून ही गोष्टी समोर आली. गुन्हेगारी टोली म्हणजे टोलीची अशा काही प्रत्यक्ष संबंध नाही आहे, परंतु त्यांचे जुने क्राईम रेकॉर्ड आहे. यामध्ये हत्यार जे खोंबरे नावाची व्यक्तीनी जे हत्यार दोन व्यक्तीकडून घेतली होती ते आमच्या रडारावर आहेत, त्यांना पण अटक करण्यात आली. त्याचे हत्यार जे आहे ते घाटगेनी दोन आरोपी कडून आणले होते, त्याच्याबद्दल कारवाई तपास सुरू आहे. दोघेला जॉईंट दिला होता. मी सांगितले वडिलांनी दोन व्यक्ती घाटगे आणि थोंबरे नावाची दोन व्यक्तीला 75 लाखाची सुपारी दिली, त्यापैकी 20 लाख रुपये थोंबरे आणि घाटगेकडे दिले. थोंबरे आणि घाटगेनी मिळून सुरुवातीला वेगवेगळे लोकांना ते प्रयत्न करत होते, शेवटी काही लोकांना त्यापैकी यांनी 10 फेब्रुवारीचे सुमारास ते चतुर्सिंगीला जी घटना घडली त्यांना हेल्प करून दिला, ती सक्सेसफुल नाही झाला म्हणून यांना हिच आरोपी जे चतुर्सिंगीला होते तेच आरोपी आणि त्यांना फायर आर्म्स कोणी दुसऱ्यांकडून त्यांनी प्रोक्युअर करून यांना दिला, जे शिवाजीनगरला 16 फरवरीला घटना 16 एप्रिलला घटना घडली. आणि त्याच्यामध्ये आपसात होत असलेले वाद विवाद याच्यामुळे त्यांनी दिलेली आहे. ही प्राथमिक तपासात ही गोष्टी समोर आलेली आहे, पुढील इंटरोगेशन सुरू आहे. अच्छा, ती तपास मध्ये एक ऑस्ट्रेलियन इंटरोगेशन साठी आता पीसीआर साठी आम्ही प्रोड्यूस करत आहे, याच्याबद्दल डिटेल आम्ही आपल्याला कळू. व्यावसायिक आहे ते एक्झॅक्टली, यांचे मित्र जुनी मित्रता त्यांच्याशी आहे आणि ते व्यावसायिक आहे. अरगडेचे कन्स्ट्रक्शनचे बिल्डर सारखे आहे अशा प्रकारची प्राथमिक जाणकारी आहे. आता